संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं नितीन स्पोर्ट संघाने आपली सलामीची जोडी ग्राउंड मध्ये पाठवायची आहे. शादब भाई आणि आमच्या मध्ये अक्रम भाई आमच्या मध्ये उपस्थित आहे. शादब भाईच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच एक सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. आपण पाहता टीव्ही स्क्रीनवर यतीशला उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. त्याचबरोबर 75,000 वाउचर देण्यात येत आहे. रिगल स्केअर यांच्याकडून देण्यात आलेला हा 75,000 वाउचर आपण पाहता यतीशला देण्यात येत आहे. यतीश सर्वप्रथम बाबा एक चांगली फलंदाजी केली होती आपण आणि समोर एक वंडर स्पोर्ट एक चांगला संघ होता. निश्चित आपण त्यांना पराभूत केलेला आहे. खेळताना मनामध्ये 56 धावा निश्चितच गोलंदाजी करताना आपल्या गोलंदाजाने काही निराश देखील केलेला आहे. मात्र एक चांगली कॅच पकडली होती विशालने निश्चित मॅचमध्ये वापसी केली होती. तर आपण हा विजयश्री आपण कोणाच्या नावावर कराल? पूर्ण टीमच्या नावावर. इट्स बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. तर बोलू आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स रायगड परिसरातील बुलंद आवाज आणि मुंबईचा बुलंद आवाज आमच्या कॉमेंट्री मॅन कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तो साथ ही साथ अब कॉमेंट्री बॉक्स में भी थोड़ी सी फेरबदल हम जरूर दे सकते हैं. मैं बुलाना चाहूंगा एक बेहतरीन आवाज के मालिक जिन्होंने अपनी आवाज के दमखम पर काफी बड़े से बड़े टूर्नामेंट में पार्टिसिपेट किया है. अच्छी कॉमेंट्री करते हैं. प्लीज वेलकम नरेश टोमरे. धन्यवाद शहजाद. अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दाचे अमुजा जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू. नमस्कार मंडळी. नमस्कार भिवंडी. नमस्कार भादवड. आपण पाहतोय श्री मदन बुआ नाईक चषक 2016 क्रिकेटचा अद्भुत थरार कालपासून या मैदानामध्ये सुरू झाला. अनिश्चित शब्दांनी भरलेला हा क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ मला वाटते पंचांना पाण्याची नितांत गरज आहे. फलंदाज आपण ताबडतोब चला. 4 षटकांचा सामना पहिल्या फेरीचा 5वा सामना मैदानामध्ये सुरू होईल. मीम स्पोर्ट्स विरुद्ध नितीन स्पोर्ट्स भिवंडी या दोन बलाढ्य संघांमध्ये आपण एक प्रचंड मोठा संघर्ष पाहणार आहोत. सातत्यानं अतिशय नेटकं आयोजन आणि देखणी स्पर्धा असा उल्लेख आपण या स्पर्धेचा करूया. श्री मदन बुवा नाईक चषक 2016 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ते रंगणार आहे. हा सोहळा येणारे 5-6 दिवस आपण या थरारामध्ये या क्रिकेटच्या आनंदामध्ये न्हाऊन निघणार आहोत. क्रिकेटच्या आनंदामध्ये आपण चिंब भिजून जाणार आहोत. आणि तर प्लेयर स्पॅलिंग मध्ये म्हणजे खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू खालती बसले त्यांनी चेअरवर बसायचं आहे अथवा पॅनल्टी लागेल लक्षात घ्यायचंय कारण की या स्पर्धेचे नियम आहेत. आणि खेळताना निश्चितच दोन्ही संघाच्या कर्णधार लक्षात घ्यायचंय. या स्पर्धेचे नियम आहेत की एखादा गोलंदाज गोलंदाजी थ्रो करत आहे तर फलंदाजाने अंपायर यांच्याकडे सोपवायचा आहे. त्याचबरोबर पंच तिसऱ्या पंचकडे सोपवतील. जो काही डिसिजन असेल तो पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. जर एखादा गोलंदाज फेकत असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 3 धावांची पॅनल्टी आहे. जर गोलंदाजी प्लेन गोलंदाजी म्हणजे चांगली गोलंदाजी करत असेल तर समोरच्या फलंदाजांना 3 धावांची पॅनल्टी आहे. तर ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आपण ज्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन करत आहोत श्री मदन बुवा नाईक चषक 2016 समाजाची बांधिलकी जपत एक नवीन नेतृत्व एक उमद नेतृत्व आपण भिवंडी आणि परिसरामध्ये पाहतोय. सन्माननीय मदन बुवा नाईक आणि त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. पहिला चेंडू आपण पाहिला उजेशच्या खूपच बाहेर होता. वाईडचा इशारा पंचाकडून. या सामन्यासाठी पंचांचं काम करत आहे श्याम चौधरी आणि सन्माननीय गोकुळदास पाटील. स्कोरर आहेत माझ्या समोर शाहेबा मोमिन. काका माते रायगडवरून माझ्या समोर आहे समालोचनासाठी. पहा चेंडू लॉंग ऑन ला खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटलाय. तिथे झेल नक्कीच ड्रॉप होईल आणि एक धाव धाव फलकावरती 2 धावा असतील. सामना आपण पाहतोय नितीन स्पोर्ट्स विरुद्ध मीम स्पोर्ट्स विरुद्ध नितीन स्पोर्ट्स असा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि प्रथम फलंदाजी करतोय नितीन स्पोर्ट्स.
पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालेलं आहे इथे शून्यावरती जीवदान जीवदान कसे असतात आपण पाहतो क्रिकेट मध्ये असे अनेक जीवदान मिळाल्यानंतर जीवदान मिळालेल्या खेळाडूने हे कदापि क्षेत्ररक्षकांना किंवा गोलंदाजांना माफ केलं नाही किंवा क्षमा केली नाही अशी कित्येक उदाहरणं आहेत माझ्याकडे हा चेंडू पाहू शकतो आपण पहा स्क्वेअर कटचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक आहे चेंडू हातामध्ये घेतला आणि नो बॉलचा इशारा सहा क्षेत्ररक्षक लॉक लेग साइडला आहेत आणि त्यामुळे पंच नो बॉल घोषित करत आहेत खराब चेंडू पहिला वाईड त्यानंतर नो त्यानंतर एक झेल सुटलाय मला वाटतं खूपच अवघड परिस्थिती असेल मीम स्पोर्ट्सची स्ट्राईक एंडला खेळणार आहे तो आसिफ कल्लन भिवंडी मधील अतिशय दर्जेदार खेळाडू किंवा त्याने एक स्पेस तयार केली स्वतःचे एक वलय तयार करतोय या मैदानावरती गेले कित्येक वर्ष तो सातत्यानं एक चांगली खेळी करतो आहे आणि आजही तो मैदानामध्ये पहा लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला सामना करेल तो गोलंदाज मोहम्मद अलीचा उजवा उजवा ओवर द विकेट टाकलेला हा चेंडू पहा मिड विकेटला टिपला परंतु फ्री हिट असेल आणि पुन्हा एकदा जीवदान जीवदान किती मिळत आहेत पहा क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला जर जीवदान मिळालं तर तो काय करून जाऊ शकतो तुम्हाला माहित असेल अब्दुल रज्जाकनं सचिन तेंडुलकरचा कॅच सोडला होता 32 धावसंख्येवरती आणि वसीम अक्रमनं असे जळजळीत निखारे त्याच्याकडे टाकले होते तुझे पता आहे तुने किसका कॅच सोडाय 98 धावा तेंडुलकरनं त्या सामन्यामध्ये मारलेले आपण बघितले होते आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला आपण वर्ल्ड कपमध्ये हरवलं होतं ही झेल असतात हे जीवदान मिळाल्यानंतर तो फलंदाज हा फ्री होत असतो आणि दडपण झुगारून खेळत असतो हा कव्हर पॉईंटला खेळला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर कटचा एक चांगला फटका होता परंतु जेवढं ताकद त्या चेंडूवरती पाहिजे होती तेवढी मिळाली नाही आणि त्याने फक्त तो स्टिअर केला होता त्यामुळे एक धाव मिळाली आणि धाव फलकावरती आता आहेत सहा धावा सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये मोहम्मद अली गोलंदाजी मार्कवरती आसिफ आणि कुणाल दोन फलंदाज स्ट्राईक एंडला आहे आसिफ नॉ स्ट्राईक एंडला कुणाल सहा धावा धाव फलकावरती परत एकदा आपण पाहू शकतो डाव्या हाताने ओवर द विकेट परत एकदा फक्त फ्लिक केलाय हा फटका मिड विकेटला कलात्मक फटक्याचं प्रदर्शन आपण पाहत असतो की एक धाव आणि एका धावेने धाव फलकावरती आता पुढे जातोय धाव फलक सात धावा सलामीची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर पहिल्या षटकामध्ये दोन जीवदानं मिळत आहेत एक फ्री हिट वरती झेल टिपला होता आणि त्यानंतर पहिला चेंडू जो लॉंग ऑनला झेल सुटला होता असे दोन जीवदाने घेत आसिफ नॉ स्ट्राईक एंडला आहे कुणाल स्ट्राईक सामना करेल यावेळेस सफल झाला तो ऑफ स्टंप वरती मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू निर्धाव षटक चालू आहे पहिलं सुरुवात चांगली म्हणता येणार नाही परंतु सावध पवित्रा इथे फलंदाज घेत आहेत संत सुरुवात होते परंतु आपण पाहत असतो की चार षटकांचा सामना म्हटल्यानंतर यावेळेस बघा परत एकदा स्टिअर केलेला हा फटका बॅकफुट पॉईंट मधून चेंडू जातोय थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल दोन धावा सहज मिळणार आहेत आणि दोन धावांबरोबरच धावफलक आता पुढे नऊ धावा पहिलं षटक या ठिकाणी संपेल पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर नऊ धावा सलामीची जोडी मैदानामध्ये सन्माननीय मदन बुवा नाईक चषक 2016 आपण पाहतोय कालपासून या स्पर्धेचा थरार सुरू झालाय आणि ज्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे मदन बुवा नाईक भिवंडी महानगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे सतत 30 वर्ष नगरसेवक म्हणून ते काम करत आहेत आजही नगरसेवक पदावरती असतानाच सर्वसामान्यांसाठी त्यांनी नक्कीच आपला कार्यकाल खर्च केलेला आहे धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स आपण आवाज ऐकतायत नरेश ढोंगे सर शिरून पुणे यांचा आपण आवाज ऐकतायत त्याचबरोबर काका मात्रे अलिबागचा आवाज आपण ऐकतायत त्याचबरोबर शेजाज शेख मुंबऱ्याचा आवाज आपण ऐकतायत आमचे निश्चितच सर भिवंडीचे दर्शक जे घरी बसून मॅच बघत आहेत ते देखील विचार करत असतील हा इतका आवाज आमच्यापर्यंत कोण पोहोचत आहेत म्हणून मी आपलं नाव घेतलं तर आपलं भिवंडीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून मदन बुवा नाईक चषक 2016 मध्ये धन्यवाद संदेशजी उजव्याने राऊंड द विकेट यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि फ्लिक करायचा होता त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून द्यायचा होता प्रयत्न फसला आज शफीक आसिफ जो फलंदाजी करतोय फारसा त्याचा आत्मविश्वास कुठंतरी हरवल्यासारखा वाटतोय
कॉन्सन्ट्रेट तो करू शकलेला नाही, कारण दोन जीवदान मिळाल्यानंतर थोडासा प्रेशर येणं साहजिकच आहे. परंतु चार षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाव बनवाव्याच लागतील. यावेळेस पुन्हा एकदा अखोट टप्प्याचा चेंडू होता, पुल करायचा प्रयत्न फसला आणि लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. तुम्ही ज्यावेळेस चार षटकांचे सामने पाहत असता, लिमिटेड ओव्हरचे सामने आणि टेनिस बॉलवरचे सामने असू द्यात किंवा टी ट्वेंटीचा सामने असू द्यात, तुम्हाला डॉट डिलिव्हरी या सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरतात. वन डे क्रिकेटमध्ये फारसे डॉट डिलिव्हरीकडे आपण लक्ष देत नाही, परंतु 2020 किंवा अशा चार षटकं, आठ षटकं किंवा दहा षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला डॉट डिलिव्हरीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. एक चेंडू जरी तुम्ही गमावला तरी सुद्धा तुम्हाला खूप मोठं नुकसान सोसावं लागतं. यावेळेस पूल केलेला चेंडू, परंतु पुन्हा एकदा टायमिंग फसलंय आणि आसिफला एक धाव मिळेल. सातत्यानं आसिफ कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होऊ शकत नाही, मध्यभागी तो चेंडू घेऊ शकत नाही बॅटला, आणि आज त्याला तो त्रास जाणवलाय, अडखळतोय, तो चाचपडतोय अजून. परंतु एकदा का सूर सापडला तर त्याचं हे मैदान नक्कीच हाताखालचं आपण म्हणू किंवा पायाखालचं मैदान आहे. या मैदानामध्ये त्याने कित्येक अशा खेळ्या साकारलेल्या आहेत की संघाला विजय मिळवून दिलेले आहेत. आसिफकडून अपेक्षा नक्कीच असेल प्रेक्षकांना. तर बघा स्ट्राईक एंडला आता फलंदाज कुणाला सामना करेल, तो गोलंदाज शारिकचा. उजव्या हाताने राऊंड विकेट गोलंदाजी करतो शारिक उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. अखोट टप्प्याचा हा चेंडू पूल केलाय, परंतु यावेळेस ऑन दी राईज खेळला होता. स्क्वेअर लेगवरून फेक येईल, एक धाव आणि एका धावी बरोबर धाव फलक 11 धावा. अजूनही फलंदाजांना ज्या प्रकारे बांधून ठेवलेलं आहे, अडवलंय, धाव फलकाला लगाम टाकलेला आहे, नक्कीच व्यसन ठोकलेले आहे. आता हे बरेचसे शब्द असतील, नक्कीच तुम्हाला जाणीव नसेल मला माहित आहे, व्यसन हा प्रकार, परंतु माहीत असावा. मुंबईचे प्रेक्षक आहेत, आमच्याकडे जे बैल, आपण शेतकरी बैल पाळतात आणि बैल काबूत ठेवण्यासाठी, बैल नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना नाकामधून एक दोरी ओवतात, त्याला व्यसन म्हणतात. घोड्याला लगाम टाकला जातो कारण या प्राण्यांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी त्याच्या चालकांना ते गरजेचं असतं. आणि त्या प्रकारे फलंदाजांच्या पायांमध्ये बेडी ठोकले असं मी म्हणेल. हा चेंडू बघा, लॉग ऑफ, लॉग आउटच्या डोक्यावरून खेळलाय, एक उंचा पुरा ताकदवान गगनभेदी फटका, वाघांची धाड फोडला पहाड, षटकार. अरे तुम्ही सर, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आमच्या भिवंडी परिसरामध्ये क्रिकेट नंतर जर दुसरा खेळ कोणता आवडत असेल तर बैलगाड्यांच्या शर्यती, म्हणजे त्या ठिकाणी तर लगाम जे काय असतं किंवा कासरा काय असतं हे आमच्या निश्चित या परिसरातील लोकांना माहिती आहे. दरम्यान सात चेंडू आपण पाहत आहे, निश्चित क्षेत्रीय चेंडू येतोय आणि या दरम्यान एक धाव मिळते. ओव्हर टू नरेश ढोमे सर. नक्कीच मी या परिसरामध्ये पहिल्यांदाच येतो आहे. बैलगाड्यांच्या शर्यती आमच्याकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात, परंतु अलीकडं सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध त्या बैलगाड्याच्या शर्यतींवरती आलेला आहे. मध्यंतरी केंद्र शासनानं निर्बंध उठवले होते, परंतु परत एकदा न्यायालयाने त्यावरती निर्बंध टाकलेले आहेत. आणि आशा आहे की तीन चार रिट पिटिशन कोर्टामध्ये दाखल आहेत, कदाचित कोर्ट त्याचा विचार करेल. कारण वन्य प्राणी असं बैलाला संबोधलेलं आहे, वन्य प्राण्यांच्या यादीमध्ये बैलाचा समावेश झालेला आहे आणि आपल्याला माहित आहे बैल हा पूर्ण पाळीव प्राणी आहे आणि खूप प्रेमळ प्राणी आहे बैल. त्यामुळे ज्यावेळेस केंद्र सरकार किंवा त्यांची जी संबंधित समिती आहे ती बैलाला त्या वन्य प्राण्यांमधून काढून पाळीव प्राण्यामध्ये घेईल, त्यावेळेस कोर्ट सुद्धा नक्कीच बैलगाडा शर्यतींचा विचार करेल. आपण आशावादी असूयात, पुन्हा एकदा आपला तोही आनंद आपल्याला मिळेल. परंतु दरम्यान आपण मैदानामध्ये क्रिकेटचा आनंद घेतोय. श्री मदन बुवा नाईक चषक 2016 गोलंदाजी मार्गवरती आहे तो सरताज. उजव्या हाताने राऊंड विकेट टाकतोय सरताज. यावेळेस पूल करायचा प्रयत्न, परत एकदा आसिफचा फसला, परंतु यावेळेस लेग बाईजचा इशारा येतोय पंचाकडून. एक धाव मिळेल आणि एका धावीबरोबर धाव फलक पुढे जातोय तो 19 धावा. तिसरं षटक चालू असताना एकंदरीत चार षटकांचा सामना म्हटल्यानंतर सगळी षटक ही स्लॉग ओव्हर्स आहे, परंतु अजूनपर्यंत एकही चौकार नाही, एक षटकार फक्त आपण पाहिलेला आहे. यावरून फलंदाजांना किती अडचणीत आणलेला आहे, फलंदाजांसमोर नक्कीच अडचणींचा डोंगर उभा केलाय गोलंदाजांनी. लाईन आणि लेंथ ही गोलंदाजासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि यावेळेस जे मीम स्पोर्ट्सचे गोलंदाज आहे ते अफलातून कामगिरी करतायत. राऊंड द विकेट पायांमध्ये पूर्ण टाकलेला खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, फुल ऑनलाईन डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. मिड विकेटला खेळलेला हा फटका, एक धाव मिळेल ती कुणालला. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे, आता त्यांना बॉल चांगला मोठा दिसायला पाहिजे.
म्हणजे सेट झालेले फलंदाज असं आपण त्यांचं वर्णन करू शकतो. आणि एखादा फलंदाज सेट झाला तर त्याच्या बॅट मधून मोठे गगनचुंबी समोरच्या इमारतीपेक्षाही उंच उंच फटके बघायला मिळावेत अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. परंतु गोलंदाज हे चांगली कामगिरी करतायत, दिशा आणि टप्पा त्यांचा योग्य आणि अचूक आहे आणि त्यामुळे फलंदाजांना त्यांनी काबूत ठेवलं. यावेळेस पुन्हा एकदा शफीकचा फटका फसलाय सातत्यानं, आसिफचा माफ करा, सातत्यानं त्याचा प्रयत्न फसतो आहे. आज सुरुवातीलाच दोन जीवदानं पहिल्या षटकामध्ये मिळाल्यानंतर तो एक लयमध्ये अजून आला नाही, रिदममध्ये आला नाही आणि त्याची अपेक्षा नक्कीच असेल ती नितीन स्पोर्ट्सला. नितीन स्पोर्ट्स धावपलकावरती आपण पाहतो 21 धावा, सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. पहिल्या गड्यासाठी 21 धावांची भागीदारी, तिसरं षटक चालू असताना सरताज फुल टॉस चेंडू मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू समोर आहे, एक धाव फक्त मिळेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण, फेक बघा किती सुरेख आहे. आपण टेनिस क्रिकेट पाहतो, टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला हा फरक स्पष्टपणे जाणवेल. ज्या थ्रोज आपण पाहतो हे थ्रो तुम्हाला लेदर बॉल क्रिकेटमध्ये कधीच बघायला मिळणार नाही. सीमारेषेवरून थेट गोलंदाजाकडे, थेट यष्टिरक्षकाकडे हा जो हवाई मार्गाने थ्रो येतो तो पाहणं सुद्धा क्रिकेट टेनिस क्रिकेटमधला एक मोठा आनंद असतो. यानंतरचा सामना आपण उद्घोषित करतोय, मॅच नंबर 6, सहावा सामना, प्रथम कुमार विरुद्ध विकी स्पोर्ट्स चाविंद्रा. दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण मंचावरती या. प्रथम कुमार आणि विकी स्पोर्ट्स चाविंद्रा आपण मंचावरती या, नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न होईल. तिसरं षटक अद्यापही सुरू आहे आणि धाव फलकावरती 22 धावा. मैदान बघितलं तर अतिशय सुरेख मैदान आहे, काही थोडीफार हिरवळ सुद्धा मैदानामध्ये दिसते. सीमारेषा पाहिली तर मला वाटतं 50-60 आसपास सीमारेषा असेल आणि त्यामुळं या मैदानामध्ये तुम्हाला चांगले फटके तुम्ही षटकार ठोकू शकता, सहजपणे टाकले जाऊ शकतात. परंतु फलंदाज आतापर्यंत नक्कीच डांबून ठेवलेले आहेत गोलंदाजांनी. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळायचा होता, परंतु बाहेरची कडके चेंडू जातो तो पॉइंट रिजन मध्ये. एक धाव तिथं मिळेल ती आसिफला आणि एका धावीने धाव फलक जातोय. 23 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. भागीदारी नक्कीच रचलेली आहे परंतु काही वेग जो अपेक्षित होता धाव संख्येचा तो वेग राखता आला नाही दोन्ही फलंदाजांना. विशेषतः आसिफचं अपयश हे खास कारणीभूत ठरेल नितीन स्पोर्ट्सच्या या डावामध्ये. अखूट टप्प्याचा चेंडू मिड विकेटचा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय, सीमारेषा पार, वाघांची दहाड फोडला पहाड, षटकार. पाने पुदीना देगा नाटका नागीना देगा चिकनी चमेली देखी चिकना कमीना देगा चांदने जिगर होके चीट किया तो सारे तारे बोले गिली गिली अखा. कुणाल यावेळेस सीमारेषेला आग लावतोय, मिडविकेटला त्यानं खेचलेला एक बहारदार फटका आपण पाहिला. अखूट टप्प्याचा एक खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा त्यानं घेतलेला खरपूस समाचार, सरळ षटकार आणि षटकाराबरोबर धाव फलकावरती आहेत 29 धावा. 3 षटकांचा खेळ संपला, शेवटचं षटक आता शिल्लक आहे. समीर गोलंदाजी मार्गवरती येईल. दोन्ही सलामीवीरांनी नक्कीच चांगली कामगिरी केलेली आहे आज. आसिफ जरी थोडा डॉमिनेट असला तरी कुणालनं सातत्यानं सिंगल्स आणि डबल्स घेतलेले आहेत. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला, आसिफनं एक षटकार ठोकलेला आहे आणि तो देखील हळूहळू पायाभरणी करतोय नितीन स्पोर्ट्सच्या डावाची. शेवटच्या षटकामध्ये खरं तर पायाभरणीची गरज नाही, आता इथे कळस उभा करायचा आहे, त्यामुळं आक्रमकता ही आणावी लागेल. अटॅक इज बेस्ट डिफेन्स हे क्रिकेटचं सूत्र आहे, आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव. तुम्ही क्रिकेटच नाही तर अन्य कोणतंही युद्ध खेळा तुम्ही किंवा कोणतंही स्पर्धा असू द्या तुम्ही, तिथं आक्रमण हा सर्वात महत्त्वाचा भाग ठरतो आणि आता आक्रमणाची गरज आहे या ठिकाणी. यावेळेस बघा मिड विकेटला आसिफचा प्रयत्न आणि झेल टिपला आसिफ बाद, पहिला धक्का इथे, पहिलं यश मिळवून देतोय गोलंदाज समीर.
नरेश ढोमी सर या स्पर्धेचा आपण मेल खास करून ही क्रिकेट स्पर्धा आपण विचार केलात तर जेव्हा एखादा गोलंदाज फलंदाज एखादा गोलंदाजावर ऑब्जेक्शन घेतो म्हणजे वादग्रस्त शैलीसाठी फेकी गोलसाठी तेव्हा निश्चितच चूक खेळाडू त्या स्पर्धेमधून गोलंदाजीसाठी बाद देखील केला जातो मात्र आम्ही टीव्ही स्क्रीन मध्ये आमचा तिसरे पंच त्या ठिकाणी पाहतील की निश्चित हा चेंडू त्याने फेकलाय का याचं निश्चित निर्णय घेतील आणि जेव्हा असं निर्णय येईल की गोलंदाज तो चेंडू सरळ टाकतोय ऑब्जेक्शन त्याच्यावर नाही येणार तेव्हा मात्र प्रतिस्पर्धी संघ फलंदाजी करणाऱ्या संघाला निश्चित 3 धावांची पेनल्टी देखील या ठिकाणी दिली जाते आणि हा या स्पर्धेचा अतिशय महत्वाचा निर्णय या विभागातला नक्कीच कौतुकास्पद नक्कीच कारण फेकी गोलंदाजी ही तर स्थानिक क्रिकेट नाही टेनिस बॉल क्रिकेट नाही परंतु लेदर बॉल क्रिकेट अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुद्धा लागलेली कीड आहे असं मी म्हणेल अनेक खेळाडू आपण पाहतो की फेकी गोलंदाजीवरून आज त्यांच्यावरती सुद्धा आफत आलेली आहे सुनील नारायण सारखा वेस्ट इंडिजचा खेळाडू आज संघाच्या बाहेर आहे हा चेंडू बघा मिड विकेटला खेचलेला हा चौकार अप्रतिम फटकेबाजी ताकी रे जब से तू आँख में जागी ताकी रे ताकी 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 रे जब से तू आँख में जागी एक विशेष निवेदन है एक विशेष निवेदन या ठिकाणी खेळाडू कक्ष जो आहे या ठिकाणी बसण्याची जी व्यवस्था आहे ती खेळाडूंसाठी आहे आणि या ठिकाणी प्रत्येक खेळाडू त्या बसण्याची व्यवस्था आहे आसन व्यवस्था तिथेच आपण बसलं पाहिजे आपण जर खुर्ची सोडून खाली आलात तर आपल्याला निश्चित पेनल्टीला सामोर जावं याची आपण नोंद घ्यायची आहे धन्यवाद ओटू नरेश ढोमे दोन्ही संघ एकमेकांप्रती कसं आक्रमण करतात आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती यश मिळालं होतं आसिफ बाद झाला त्यानंतर पुढच्या चेंडूवरती चौकार खेळला होता कुणालनं आता परत कुणाल एक सिंगल घेतोय लॉंग ऑनला एक धाव मिळाली आणि एका धावेने धाव फलक आता हळूच पुढे जाईल 34 धावा एक गडी बाद 34 नितीन स्फोट किती धावांचं आव्हान इथे असेल आपण पाहू शकतो अतिशय दर्जेदार मातीचं विकेट बनवलेलं आपण पाहतोय आणि फलंदाजांसाठी नक्कीच ही एक सुंदर खेळपट्टी असेल हा चेंडू मिड विकेटला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे आडवेल पूलचा हा फटका होता क्रिकेटमध्ये पूलचा असं देखील एक टेक्निक असतं हा फटका खेळायचा तुमची चेंडूवरती नजर असली पाहिजे चेंडूच्या लाईनमध्ये तुम्हाला यावं लागतं आणि डाव्या पायावरती जोर देत हा फटका तुम्हाला मिडविकेट आणि स्क्वेअर लेगला खेळायचा असतो अतिशय भन्नाट वेग या फटक्याला मिळतो आणि अफलातून टायमिंग असेल तर षटकार सहज मिळतो आपण अनेक खेळाडूंना विशेषतः सचिन तेंडुलकरला पूल मारताना तुम्ही पाहिलं असेल तर नक्कीच मनाला आल्हाददायक असा वाटतो तो फटका त्यावेळेस ज्यावेळेस सचिन तेंडुलकर खेळतो आणि नक्कीच यावेळेस डावेष्टीच्या बाहेर चेंडू होता यष्टीरक्षकाकडून डीप फाईन लेगला चेंडू एक धाव वाईडचा इशारा पंचाकडून आणि दोन धावा धावफलकावरती लिहिले जातील 37 धावा नितीन स्पोर्ट्स शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी विनंती आहे प्रथम कुमार आणि विकी स्पोर्ट चाविंद्रा हे षटक संपण्याच्या अगोदर दोन्ही संघनायक आम्हाला मंचावरती पाहिजे प्रथम कुमार आणि विकी स्पोर्ट चाविंद्रा ओहो मिड स्क्वेअर लेगला ठोकलेला हा एक बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक षटकार शेवटच्या षटकामध्ये जी गरज होती नितीन स्पोर्ट्सला फलंदाज ती गरज पूर्ण करतात विजयनं यावेळेस ठोकलेला षटकार एक चौकार एक षटकार या षटकामध्ये ठोकले गेलेले आहेत आणि तब्बल 14 धावा आतापर्यंत काढलेले आहेत या षटकामध्ये एक महागडं षटक आपण पाहू शकतो समीरचं दोन्ही फलंदाजांनी या षटकामध्ये हल्ला चढवलाय हळूहळू मजबूतीकडे येतोय पुन्हा एकदा पूल केलेला हा फटका मिड विकेट सीमारेषेबाहेर यावेळेस षटकार लागोपाठचा दुसरा वाघांची धाड फोडला पाड 20 धावा या षटकामध्ये आणि धावफलकावरती आता 49 धावा विजयासाठी 4 षटकामध्ये 50 धावांचा आव्हान हॅलो 50 धावांचं आव्हान असेल मीम स्पोर्ट समोर नितीन स्पोर्ट्स हे आव्हान उभं केलेलं आहे यानंतरचा जो सामना आहे प्रथम कुमार विरुद्ध विकी स्पोर्ट चाविंद्रा दोन्ही संघाचे संघनायक आपण ताबडतोब मंचामध्ये या नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी होणार आहे प्रथम कुमार संघाचा कर्णधार आलेला आहे त्याचबरोबर विकी स्पोर्ट चाविंद्रा संघाचा कर्णधार
तर मान्यवर कक्षा मध्ये पंडित गुलवी आणि अर्जुन कासार सरांना विनंती आहे की आपण आपल्या शिवाचे टॉस होण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. वेलकम आमचे मान्यवर येत आहेत पंडित गुलवी आणि अर्जुन कासार साहेब आमच्या मध्ये आहेत. एका बाजूला मधुमोह नाईक जे आहेत आणि एका बाजूला एमएलए रुपेश मात्रे. तर 5 षटकांचा सामना आहे तर टॉस होत आहेत आमचे मान्यवर. मात्र मधुमोह नाईक आलेला आहे. तर विकीस्फोट चावींद्र या संघाने प्रथम नाणेफेक जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती आपण मान्यवर बॉक्स मध्ये जाऊ बसायचं आहे. तर विकीस्फोट चावींद्र आपला एक संघ, एक चांगला संघ आहे, समोर एक नौका संघ आहे. तर सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये आपलं कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे जयदुर्गा बियांनी. तर प्रथम नाणेफेक जिंकलेला आहे, काय करणार निर्णय आपला? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण आपली चांगली गोलंदाजी आहे. किती धावणं रोखण्याचा प्रयत्न कराय समोरच्या संघाला? 5 ओव्हर मध्ये 35 धावा फलंदाजी करायची आहे. समोर विकीस्फोट चावींद्र संघ आहे. तर किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल आपला? 50 ते 60 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते फलंदाज आपल्याकडे 50 ते 60 धावांवर जाण्याचा प्रयत्न असणार आहे 5 षटकांमध्ये? लखन आहे, विनोद आहे, पंकज आहे. मात्र या स्पर्धेविषयी आपल्याला कसं वाटतं? या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आपण खेळण्यासाठी जात आहे ग्राउंड मध्ये, या स्पर्धेमध्ये आपलं काय वाटतंय? चांगलं आयोजन केलेलं आहे, मन सजवले पण सजावट पण चांगलीच आहे. तर निश्चित बेस्ट ऑफ लक. तर टॉस जिंकलेला आहे विकीस्फोट चावींद्र या संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे कॉमेंट्री मॅन तयार आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स काका म्हात्रे सर. धन्यवाद संदेश जी. यानंतरचा नाणेफेकीचा कौल संपन्न झाला आणि टॉस जिंकला आहे तो विकीस्फोट चावींद्र संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले, प्रथम कुमार संघाला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे. तर बघा, आपण अजून एक मोठा सामना आपल्या समोर आपण पाहतो आहे. विजयासाठी 50 धावा 4 षटकांमध्ये सुरुवातीला अतिशय शांत आणि संयमी खेळ दिसत होता, परंतु ती वादळापूर्वीची शांतता होती. शेवटच्या षटकामध्ये समोर शाळेतली लहान मुलं आलेली आहेत मैदानावरती, त्यांना विनंती आहे की पडद्याला हात लावू नका. लहान मुलं शाळेतली मुलं आहेत, पडद्याला हात लावू नका. नितीन स्पोर्ट्स न बनवल्यात 49 धावा आणि मीम स्पोर्ट्सला 50 धावांचं आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे. एकंदरीत पहिले 3 षटकं बघितली तर 29 धावांपर्यंत ते पोहोचले होते. शेवटच्या षटकामध्ये ताबडतोड फलंदाजी, तब्बल 2 षटकार विजयने ठोकले आणि कुणालने 1 चौकार ठोकला, तब्बल 20 धावा फटकावल्या आणि मला वाटतं आता एक फायटिंग स्कोर उभा राहिलेला आहे. परंतु क्रिकेट हा खेळ तुम्हाला माहित असेल की या खेळामध्ये कोणताही स्कोर हा विजयाची गॅरंटी देत नाही, त्यामुळं अनिश्चिततेने नटलेला विस्मयकारक खेळ म्हणून आपण क्रिकेटला ओळखतो. आजही असाच एक सामना आपल्याला बघायचा आहे. विजयासाठी नक्कीच प्राणाची बाजी आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करतील दोन्ही संघ. नॉकआउट स्पर्धा, एक पराभव जरी तुमचा या स्पर्धेमध्ये झाला तरी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागतं आणि कोणताही संघ या स्पर्धेतून बाहेर पडणं पसंत करणार नाही. त्यामुळं जिंकण्यासाठी जन्म आपला, वी बॉर्न टू विन, दोन्ही संघ जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरलेले आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये मीम स्पोर्ट्स कडून मलिक आणि सलमान. स्ट्राईक एंडला मलिक, नॉ स्ट्राईक एंडला सलमान. तर गोलंदाज पहा कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. नेटकं आयोजन आणि देखणी स्पर्धा, श्री मदन बुवा नाईक चषक 2016 भिवंडी महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा सन्मान ज्यांना मिळालेला आहे. आपण पाहतो की चंद्रावरती पहिला जो पोहोचतो ना तो अमर होतो. पहिला पोहोचला कोण चंद्रावरती आपल्याला माहित आहे, परंतु दुसऱ्यांदा कोण पोहोचला याकडे कोणी लक्ष देत नाही. एव्हरेस्ट वरती जो पहिल्यांदा पोहोचला तो सगळ्यांना माहित आहे, परंतु दुसऱ्यांदा कोण पोहोचला याकडे कुणी लक्ष देत नाही. भिवंडी महानगरपालिकेचे पहिल्यांदा नगराध्यक्ष कोण झाले? सन्माननीय मदन बुवा नाईक, त्यांना चिरकाल नक्की स्मरणात ठेवलं जाईल. यानंतर किती नगराध्यक्ष येतील आणि जातील, परंतु मदन बुवा नाईक हे नाव आपल्या सगळ्यांच्या चिरकाल लक्षात राहील. पहिला चेंडू डावापाय पुढे टाकला होता, बघा फॉरवर्ड डिफेन्स करायचा प्रयत्न, परंतु बचाव किती ढिसूळ आहे
या लक्षात आला आपण चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये धाव. मदन बुवा नाईक अतिशय मोठं सामाजिक कार्य सातत्यानं गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे आणि विशेष करून लहान मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा त्याने खूप मोठा हातभार लावलेला आहे. तब्बल 86 मुलं मुलांना ते शैक्षणिक मदत करतायत, त्यांची फीज असेल किंवा त्यांचं साहित्य असेल. आणि अशी एक फार मोठी दानशूर व्यक्ती आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला समोर येते, सन्माननीय मदनबुवा नाईक. अनेक तरुणांना रोजगार, त्याचबरोबर कायमस्वरूपी नोकऱ्या, कायमस्वरूपी नोकऱ्या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 95 साली ज्यावेळेस पहिल्यांदा ते नगराध्यक्ष झाले त्यावेळेस 85 मुलांना त्यांनी महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी दिलेली आहे. आणि असा नेता नक्कीच, आणि त्या नेत्याचा सन्मान करणं हे भिवंडीवासियांचं काम आहे आणि भिवंडीवासी देखील आपल्या नेत्याला सन्मान देतात या स्पर्धेच्या माध्यमातून. मदनबुवा नाईक चषक 2016 पहा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाची भेदकता, गोलंदाजाची दाहकता स्पष्टपणे जाणवते. त्याचा तिखट मारा या ठिकाणी दिसतोय. फलंदाजांना तो नक्कीच त्रस्त करून ठेवतोय. 2 धावा धावपलकावरती. पहिलं षटक जावेदच्या हातामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू पूल स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर पॉइंटला, अडवेल तो चेंडू. 1 धाव मिळेल ती मलिकला आणि 1 धावेने धावफलकावरती. आता 3 धावा. यावेळेस दोन्ही संघांनी देखील संत पवित्रा घेतलेला आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता असेल. वादळ आपल्याला माहित आहे की वादळ येण्यापूर्वी शांत असतं, परंतु वादळ गेल्यानंतर समजतं की ते किती भयानक वादळ होतं. यावेळेस कव्हरला खेळला हा ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल या चेंडूला. ओ, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू नक्कीच अडवण्यात यश आलेला आहे. 2 धावा मिळेल सलमानला. सलमान खातं खोलतोय, अकाउंट त्याचं उघडलं जातं. इथे 2 धावांबरोबर धाव फलकावरती. 5 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. मीम स्पोर्ट्स 5 रन, लॉस ऑफ नो विकेट्स, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. जावेद एक चांगली गोलंदाजी त्याने टाकली. 2 निर्धाव चेंडू टाकताना त्याने 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेले आहेत. लोअर फुलटॉस लॉंग ऑनला खेळला. यावेळेस कार्पेट शॉट, जमिनीचा समांतर चेंडू जातोय. 1 धाव मिळाली सलमान आणि 1 धावीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 रन, एकही फलंदाज बाद नाही. वादळांची आपण चर्चा करत होतो, क्रिकेटमध्ये अशी वादळं नेहमी येत असतात. वादळाचा सपाट्यामध्ये सापडतो तो नष्ट होतो, मग ती इमारत असेल, ते मोठा वृक्ष असेल किंवा अजून कुणी असेल. जितकं वेगात वादळ येतं तितकं वेगात निघूनही जातं. इथे वादळाची आपल्याला प्रतीक्षा आहे. शांत सुरुवात पहिल्या षटकामध्ये. सावध पवित्रा घेतला, नक्कीच डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून हे 2 खेळाडू खेळतायत. 6 धावा धावपलकावरती. पहिलं षटक संपलेला आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल समालोचन कक्षाच्या बाजूने. कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल पाहूयात. एक छोटा गोलंदाज यावेळेस गोलंदाजीला आणलाय नितीन स्पोर्ट्सनं. चला पटकन पटकन मॅच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका, निर्णय घ्यायला उशीर करू नका. पटकन निर्णय घ्या आणि लगेच सामना सुरू करा. आर के पाटील स्टँडच्या बाजूने गोलंदाजी होईल आणि समोरचा जो स्टँड आहे तो श्याम नाईक गॅलरीच्या बाजूने. 2 स्टँड कडून आपण एक अभिजात क्रिकेटचा आनंद घेतोय. सर्कल सुद्धा मध्यभागी आपण पाहतो आहे. सीमारेषा देखील स्पष्ट सगळ्यात दिसत आहेत. कुठेही डिक्लेरेशन एरिया नाही आणि एक चांगलं मैदान आपण पाहत असतो. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे अशा प्रकारचं हे मैदान. हिरवळ देखील मैदानावरती आहे. मिड विकेटला खेळला हा चेंडू. फुलटॉस चेंडू होता. एक मोठा फायदा नक्कीच घेता आला असता या चेंडूवरती, परंतु एकच धाव मिळेल आणि 1 धावेने धावफलकाला पुढे जातोय धावफलक. 7 धावा, एकही फलंदाज बाद नाही. डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून शांत शांत डोक्यानं, थंड डोक्याने आपण पाहतो की बऱ्याच वेळा खेळाडू प्रतिस्पर्ध्याचा खात्मा करत असतात.
क्रिकेटच्या मैदानामध्ये कॅप्टन कूल म्हणून धोनी आपण बघितला. शांत डोक्याने सुद्धा सामने कसे जिंकता येतात हे धोनीने दाखवून दिलं. अर्थात प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. दोन धावा इथे मिळत आहेत आणि या दोन धावांबरोबरच धावफलक 9 धावा. दुसरं षटक चालू असताना व्यक्ती तितक्या प्रकृती आपण पाहतो. प्रत्येक माणसाची एक वेगळी शैली असते, एक वेगळं कार्य असतं, वेगळी एक पद्धत असते काम करण्याची. परंतु यश मिळाल्यानंतर नक्कीच आपल्या लक्षात येतं की ही पद्धत किती चांगली होती. पूल करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस बॅट आणि पॅड मध्ये खूप मोठं अंतर. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. 9 धावा. दुसरं षटक चालू असताना गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. विशेष करून जो डिसिप्लिन अटॅक आपण पाहतो, शिस्तबद्ध गोलंदाजी. राजेश अतिशय छोटा खेळाडू आहे. राजेश बघा, जवळपास 17-18 वर्षाचा फक्त खेळाडू असेल तो. कमी वयामध्ये देखील तो पहा किती मोठ्या स्टेजवरती किती अफलातून गोलंदाजी करतोय. अखोट टप्प्याचा हा चेंडू उजव्याच्या बाहेर होता. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे अडवला त्याने चेंडू. 1 धाव अपेक्षित आहे आणि 1 धावीवर समाधान. धावफलक 1 ने पुढे. 10 धावा. 2 अंकामध्ये पोहोचलेला धावफलक. समोर 50 धावांचं आव्हान आहे आणि अजूनही फलंदाज पहा सिंगल डबल वरती समाधान मानतायत. कुठले चौकार कुठलाही षटकार आतापर्यंत दोन्ही फलंदाजाला खेळता आला नाही. मलिक आणि सलमान ही जोडी मैदानामध्ये. राजेशचा हा चेंडू, ओहो अप्रतिम टाकलेला हा चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरती त्याने चेंडू ठेवला होता. शफल झाला होता फलंदाज ऑफ स्टंप वरती आणि मिड विकेटला खेळायचा प्रयत्न. अक्रॉस द बॅट तुम्ही गुडलेन बॉलला जर खेळायचा प्रयत्न केला तर ते एक सदोष तंत्र म्हणू शकतो आपण. चेंडू नक्कीच निर्धाव. धावफलकावरती 10 धावा. कमी वयामध्ये सुद्धा किती लोकांनी अचाट कामगिरी केली असेल. ज्या स्टेडियमवरती आपण सामने खेळतोय, छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. संभाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा एक संस्कृत मधला ग्रंथ त्यांनी लिहिला होता. वयाच्या 8व्या वर्षी छत्रपतींना औरंगजेबाच्या तावडीतून अर्थात आग्र्यातून सुटका करण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं योगदान होतं. वयाच्या 8व्या वर्षी त्यांच्याकडे ही प्रगल्भता होती. कमी वयामध्ये सचिन तेंडुलकर 16 वर्ष 205 दिवसाचा असताना त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या गुजरानवाला स्टेडियमवरती मैदानावरती पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर निश्चित कॉमेंट्री बॉक्स साठी देखील शुभेच्छा येत आहेत आणि या स्पर्धेला खरभाऊरून भावेश कोठे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करतो. आपला मदनबुवा नाईक चषक 2016 यांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. दुसरं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. 10 धावा धावफलकावरती आणि आता उर्वरित 2 षटक आहे. 12 चेंडू आणि 40 धावा. सामना कठीण कुठे आलाय पहा. अतिशय चांगली सुरुवात मी म्हणेल ती क्षेत्ररक्षकांची, तर खराब सुरुवात असेल ती फलंदाजांची. गोलंदाजांसमोर त्यांनी सपशेल नांगी टाकलेली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण तब्बल 5 चेंडू हे निर्धाव खेळलेले आहेत. 12 चेंडूपैकी 5 चेंडू निर्धाव खेळणं नक्कीच पराभवाला निमंत्रण देण्यासारखं आहे. परंतु अजूनही क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करता येत नाही. शेवटची धाव जोपर्यंत काढली जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्य सांगता येत नाही. हा ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी या नावाने ओळखला जाणारा खेळ आहे. यावेळेस उजव्याच्या बाहेर चेंडू होता. अखुट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करायचा प्रयत्न फसला. थोडासा अप्पर कट मारायचा होता फलंदाजाला यावेळेस, परंतु फसला. स्क्वेअर कट हा एक कॉपी बुकचा फटका आहे. अप्पर कट हा अलीकडे विकसित झालेला फटका आहे, परंतु नक्कीच धावा मिळवून देणारा हा फटका आहे. विशेषतः आपण वीरेंद्र सेहवागला बऱ्याच वेळा हे फटके मारताना बघितलेला आहे. सचिन तेंडुलकरनं सुद्धा कित्येक वेळा चांगल्या चांगल्या फलंदाजांना बॅटनं अशा या फटक्याद्वारे पाणी पाजलेलं आहे. यावेळेस बघा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. लागोपाठचा 2रा विजय अप्रतिम गोलंदाजी करतो. ऍज अ बॅट विजयनं 2 षटकार ठोकले होते शेवटच्या 2 चेंडूवरती आणि ऍज अ बॉल बघा विजय पुन्हा एकदा आपल्या संघाला मदत करतोय. अखुट टप्प्याचा हा चेंडू यावेळेस खूपच भरकटला येतो. नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय आणि नक्कीच त्याचा हात कदाचित स्टंपला लागला असेल. बेल्स पडले आणि हा नो बॉल आहे. हा अलीकडे नो बॉल आलेला आहे आणि फ्री हिट. नक्कीच 1 ऑक्टोबर 2015 रोजी हा नियम आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटने प्रायोगिक तत्वावरती हा नियम आणलाय. खर तर पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर यावेळेस वाईड चेंडू. फ्री हिट कंटिन्यू असेल.
फलंदाजाला फ्री हिट कंटिन्यू असेल. आपण पाहतो की 1 ते 10 प्रकारे फलंदाज बाद होत असतो क्रिकेटमध्ये, परंतु या चेंडूवरती फक्त रनआउट च्या रूपाने बाद होणार आहे. 9 प्रकारे फलंदाज बाद नसेल. आणि फलंदाज स्ट्राइक एंडला मलिक. फ्री हिटचा कसा फायदा होतोय आपण पाहू. विजयचा हा चेंडू यावेळेस आकाशामध्ये, चेंडू यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, फक्त तो झेल टिपेल परंतु फलंदाज बाद नसेल. मला वाटतं एक जीवदान अशा प्रकारे मिळालं होतं ते आसिफला. फ्री हिट वरती तोही बाद झाला होता, यावेळेस मलिकला जीवदान मिळतंय. धावफलकावरती 13 धावा. सलमान स्ट्राइक एंडला विजयचा सामना करेल. ओहो, मिड विकेटला जोरदार मारलेला हा फटका, आकाशाला गवस निघालतोय. एक गगनभेदी षटकार. षटकारानं नक्कीच सामन्याला यूटर्न मिळतो की काय. जी पकड मजबूत होती आतापर्यंत नितीन स्पोर्ट्सची, ती थोडीशी सैल होते की काय. 19 धावा, धावफलकावरती 3 षटकांचा तिसरा षटक सुरू आहे. 19 धावा धावफलकावरती. अजून काही चेंडू नक्कीच या षटकातील टाकायचे विजयला. एक षटकार ठोकत सलमाननं आक्रमक इरादे धारण केलेले आहेत. शांत दिसणारा सलमान आता पेटला यावेळेस. परत एकदा चेंडू आकाशामध्ये. लॉंगॉनचा खेळाडू चेंडू खाली येण्याची शक्यता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दिसतोय. 2 धावा तर नक्कीच मिळतील सलमानला. या 2 धावा असतील. 19 वरून धावफलक आता उडी घेतोय. 21 धावा. विशी ओलांडली जाते परंतु अजून तिशी पार करायची आहे. हे एक आयुष्याचे महत्वाचे टप्पे असतात. 20 ते 30 हा जो कालखंड असतो तो प्रत्येक व्यक्तीचा सेटलमेंटचा कालखंड असतो. 20 च्या अगोदर थोडासा उन्हाळा असतो प्रत्येक व्यक्ती, परंतु 20 नंतर त्याच्यामध्ये प्रगल्भता येते. हा चेंडू बघा, नो बॉल आणि सीमारेषा पार चौकार. धावफलक 26 धावा. या धावा नक्कीच लाभदायी असतील, शुभदायी असतील, फायदेशीर असतील त्या मीम स्पोर्ट साठी. 50 धावांचं टार्गेट त्यांना ओलांडायचं आहे. पहिल्या 3 षटकामध्ये 29 धावा धावफलकावरती टोलवल्या होत्या नितीन स्पोर्ट्सनं, आणि शेवटच्या षटकामध्ये विजयच्या बहारदार फलंदाजीच्या जोरावरती 49 असा एक फायटिंग टोटल त्याने दाखवलं होतं. आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिली 2 षटकं एकदम शांतपणे खेळले, आणि तिथून पुढे पहा या षटकामध्ये प्रचंड मोठा हल्ला. सलमानचा प्रयत्न फसला, षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 26 धावा. थोडा पिछाडीवरती आहे इथे मीम स्पोर्ट्स. नितीन स्पोर्ट्सच्या 29 धावा होत्या, मीम स्पोर्ट्सच्या 26 धावा आहेत. आता शेवटचं षटक आहे, आणि पहा या निर्णायक षटकामध्ये मीम स्पोर्ट्स काय कमाल करेल. विजयासाठी त्यांना बनवायच्यात अजून 24 धावा. 6 चेंडू आणि 24 धावा. प्रत्येक चेंडू पाठीमागे एक चौकाराची गरज आहे. अर्थात षटकारांनी आणि चौकारांनीच हा सामन्याचा निकाल बदलवू शकतो, खेळावा लागेल या दोन्ही फलंदाजाला, कारण सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. त्यांनी टिचून फलंदाजी केलेली आहे, परंतु क्षेत्ररक्षकांना फारसा त्रास त्यांनी दिलाय असं वाटलं नाही. या षटकामध्ये एक नो बॉल वरती चौकार मिळाला, त्यामुळं धावफलक हा थोडासा बाळस धरायला लागलेला आहे. अन्यथा कॉमेंट्री बॉक्स तर कल्याणवरून शुभेच्छा येत आहेत. खडक पडा इथून या स्पर्धेला शुभेच्छा येतात. खास करून मदन मोहन नाईक यांना बेस्ट ऑफ लक बोललेले आहेत कुणाल म्हात्रे यांच्याकडून. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स साठी देखील खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रमोद दिवेकर यांनी या आयोजन आणि नियोजनासाठी भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत. गो टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक आमचे प्रेक्षक लाईव्ह प्रक्षेपणाचा आनंद घेत आहेत घर बसल्या. त्याचबरोबर युट्यूब वरून सुद्धा आपण टेनिस क्रिकेट .in संतोषजी नाणेकर यांच्या मार्फत थेट प्रक्षेपण पाहत आहोत, आणि संपूर्ण जगभर ही स्पर्धा प्रेक्षकांना थेट पाहता येते. एक चांगलं तंत्रज्ञान टेनिस क्रिकेटमध्ये अलीकडे यायला लागलेले आहेत. पूर्वी टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना फारसा सन्मान मिळायचा नाही, परंतु अलीकडे आपण पाहतो की संतोष नाणेकर यांनी पहिल्यांदा एक महत्त्वाचा बदल केला, आणि या व्हिडिओ क्लिप्स त्यांनी बनवायला सुरुवात केली. फोटोज इंटरनेट सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करायला सुरुवात केली, आणि त्यामुळे ग्लॅमर मिळालं टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना.
वाइट चेंडू उजव्याच्या खूपच बाहेर, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती 27 धावा, खराब चेंडू नाही पडले तर 6 चेंडू अजूनही खेळायचे आणि 23 धावांची गरज आहे. यावेळेस सुसाट अशी ताबडतोड फलंदाजी करावी लागेल सलमान आणि मलिकला. दोघंही सलामीवीर मैदानामध्ये आहेत आणि अजूनही सामना त्यांच्या आवाक्याच्या बाहेर दिसतोय. पूल करण्याचा प्रयत्न, खाली राहिलेला हा चेंडू होता, टायमिंग फसलंय परत एकदा आणि एक धाव धावफलकावरती 28 धावा, 22 धावांची गरज 5 चेंडू मध्ये. आज नाही तर उद्या कधीच नाही, जितना है टुडे और जीत के लिए जीतोड कोशिश करनी पड़ेगी. प्रयत्न काय असतात इथे दाखवावे लागतील. पुन्हा एकदा पुल करायचा होता चेंडू, टायमिंग फसले. वेळ साधणं हे किती महत्त्वाचं असतं बघा, तुम्ही क्रिकेट मध्ये असू द्यात किंवा जीवनामध्ये असू द्यात, वेळ एकदा तुम्ही फसली तुमची की तुम्हाला अशा प्रकारे बाद व्हावं लागतं. पहा घरावरून कशा प्रकारे बुलडोजर फिरला तो सलमानच्या आणि सलमानची खेळी संपुष्टात. पहिला धक्का धाव फलकावरती, 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मीम स्पोर्ट्स. तो शिवाजी माझा राजा, शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, बसलाय घोड्यावर राजाची लकलकते तलवार. मी पाहतो आपल्याकडं जे म्युझिक्स असतात ते अतिशय दर्जेदार आणि एकदम उडत्या चालीची म्युझिक्स बनवले जातात. अनेक चांगली गाणी मी या परिसरामध्ये आल्यानंतर ऐकलं होतं, रतनबुवा पाटील चषक आणि आता मी मदनबुवा नाईक चषकामध्ये देखील ऐकतोय. एक चांगलं संगीत वाजवलं जाते आणि त्यामुळे देखील या वातावरणाला देखील एक वेगळी मदहोशी निर्माण होते. हा चेंडू पहा, पुन्हा एकदा टायमिंग फसतोय. फलंदाजांचा सराव इथं मला वाटतं कुठेतरी कमी पडतोय. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण म्हणतो की सरावाने माणूस परिपूर्ण आणि परिपक्व बनतो. इथं सरावाची गरज आहे फलंदाजांना, कारण तुम्ही ज्यावेळेस पूलचे फटके खेळताय तुमची बॉडी लँग्वेज पोझिशन जी आहे ती त्या फटक्याला योग्य नाही आणि त्यामुळं नक्कीच एक चांगला दर्जेदार फटका बाहेर पडत नाही. सातत्यानं मिसटाईम होत आहेत खेळाडू आणि त्यामुळं पिछाडीवरती पडलेला आहे तो मीम स्पोर्ट्स. नितीन स्पोर्ट्सनं सुरुवातीला यावेळेस मिड विकेटला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एक लांबवर ठोकलेला वाघांची दहाड फोडला पहाड, षटकार. कॉमेंट्री बॉक्स तुमच्यासाठी स्पेशल शुभेच्छा आहेत. जो आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पोहोचतोय SSS नेटवर्क त्या ऑफिस मधून आपल्याला शुभेच्छा येत आहेत आणि या स्पर्धेसाठी धन्यवाद SSS नेटवर्क. संतोष एम शेट्टी, धन्यवाद, मनापासून आभारी आहे सर्व प्रेक्षकांचे. दोन चेंडू राहिलेत आणि 14 धावांची गरज आहे. बघा षटकार खेळला पण त्याला खूप उशीर झाला होता, खूप उशीर झाला होता. दोन चेंडू आता शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज. आता वाईड आणि नोची वाट बघावी लागेल मीम स्पोर्ट्सला जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. मगाशी शहजादने आपल्याला सांगितलं होतं की आता तुम्हाला दवा चालणार नाही, तुम्हाला दुवा आणावे लागतील. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड आणि फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2. वैभव थँक यू डीजे. या सामन्यातल्या विजेत्या संघाला विनंती आहे की आपण जायचं नाही, आपला सामना अजून एक सामना पुन्हा एकदा होणार आहे. जिंकणाऱ्या संघाला विनंती आहे आपण जाऊ नका. आता कोण जिंकणार आहे हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोडं जरी मिळालं असलं तरी अजून औपचारिकता शिल्लक आहे, त्यामुळं कोण जिंकलाय आपण हे सांगू शकत नाही. राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू आणि याच बरोबर नितीन स्पोर्ट्सनं हा सामना जिंकला, तब्बल 13 धावांनी या सामन्यामध्ये विजय मिळवला आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. नितीन स्पोर्ट्सनं कुठेही जायचं नाही, या ठिकाणी थांबायचंय, तुमचा पुन्हा एकदा सामना होणार आहे.
तर जानवी स्पोर्ट्स विरुद्ध नितिन स्पोर्ट्स का सामना होणार आहे. नितिन स्पोर्ट्स ने जाऊ नका, आपल्याला परत एकदा सामना पाहायला मिळेल. आपण पाहतोय श्री मदनबुवा नाईक चषक 2016. मदनबुवा नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सामनावीराचा बहुमान या ठिकाणी आपण देणार आहोत आणि कोणाच्या शुभास्ते देणार आहात मी